उपवास समयातील सायंकाळच्या प्रार्थना सभेमध्ये एस एच एस नंदुरबार दुदाळ शिवार आणि शाहरुख आपलं सहर्ष स्वागत करीत आहे सगळ्यांच्या परिचयाचं गीत आपण गाऊया प्रिय तारका विजय संगीतामध्ये हे गीत नंबर सत्तावीस आहे आणि उपासना संगीतामध्ये एकशे पंधरा येशुप्रिय तारका आश्रयाच्या खडका खडक आणि आमचा दुर्ग आमचा दयाळू परमेश्वर दिवसभरातल्या सर्व कामांसाठी प्रभूला धन्यवाद देऊया आभाराची उपकार स्तुतीची प्रार्थना करीत आजच्या मरणाला आपण सुरुवात करणार आहोत आज पवित्र वचन मान्य असुराजीव मार्गे हे आज सायंकाळी देवाच्या पवित्र वचनातून बोलणार आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया यासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आज आहे त्यामध्ये जाधव वळवी यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी विशेष आपण प्रार्थना करूया रेव्हरेंड जे जयकर पाळकसाहेब आहेत त्यांना विनंती करतो की कृपया आपण हे सर्व विषय घेऊन प्रार्थना करावी एक विशेष प्रार्थनेची विनंती आहे हमारे भाई बिशप आर जोनाथन सिंग दिल्ली में अस्पताल में भर्ती हुए हैं उन्हें दिल की कुछ परेशानी हुई और उन्होंने विनती की है कि बिशप रेवरेंड आर जोनाथन सिंह इनके लिए प्रार्थना की जाए अपन अपने पालक आर जोनाथन सिंह दिल्ली में आता झटका आदयाचर सुधा प्रार्थना करूँ या अपन प्रार्थना करो आमच्या स्वर्गातील दयाळू देवापा जो तू महान पराक्रमी परमेश्वर देव राजांचा राजा प्रभूंचा प्रभू देवादिदेव परमेश्वर जो तू सदा सर्व काळ आसनस्थ आहे ज्या तुझी सत्ता सर्वदा अबाधित आहे जो तू सर्वविश्वाचा धनी आणि संचालक आणि आधार आहेस जो तू आम्हावर प्रीती करतोस व आमची काळजी पाहतोस जो तू आम्हावर प्रेम करण्या केल्यामुळे आईपेक्षा जास्त जवळ असणारं वात्सल्य व करुणा यांनी तू आम्हाला मुकुट मंडित करतोस हे सर्व करण्यासाठी तू आमच्यासाठी प्रेम प्रगट केलं ते येशू ख्रिस्ताच्याद्वारे की त्याने आपल्या स्वबलिदानाच्याद्वारे आम्हाला प्रवेश तुझ्याकडे मिळवून दिला हे देवापा तुझा आम्ही धन्यवाद करतो आम्हाला तू आपल्याजवळ घेतलंस कारण आम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन देऊन तुझ्याजवळ येण्याची संधी दिली या सर्वासाठी तुझा आम्ही धन्यवाद करतो आम्ही तुझ्या आत्म्य पवित्र आत्म्यासाठी पवित्र वचनासाठी तुझ्या पवित्र मंडळीसाठी पण तुझा धन्यवाद करतो विशेषतः आजच्या सायंकाळीची संधी चिंतन मानणाची या उपवास समायामध्ये तू आम्हाला दिली आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो तुला ठाऊक आहे की या जगामध्ये परिस्थिती बिघडत चाललेली आहे टोकाला जात आहे तरी पण आम्हाला असा विश्वास आहे सर्व सत्ताधीश स्वामी तू तु आहेस तुला राष्ट्र भीतील तुला ते नमतील तुला ते दंडवत घालतील आणि येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल करतील असा दिवस लवकरच येईल तोपर्यंत तू आम्हा सर्वांना आपल्या विश्वासात टिकून ठेव आणि तुझ्या राज्याची घोषणा होत असताना आजच्या सायंकाळी आम्ही पास्टर राजीव मार्गे यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना तुझ्या वचनाची घोषणा करण्याची क्षमता बुद्धी सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे त्यांच्या मुखातील वचन ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीसाठी आशीर्वादाचं कारण कर है, हो आए, 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 आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची आम्ही आठवण करतो त्यांना सुद्धा तू आशीर्वाद दे त्यांना सर्व वाईटापासून राख येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची जडणघडण येशू ख्रिस्ताच्या कृपेत व सद्गुणात व्हावी असं सुद्धा तू होऊ दे ज्या संख्ये दुःखी आहेत कष्ट आहेत आजारी आहेत वंचित आहेत लाचार आहेत परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणाऱ्या सुटकेची वाट पाहत जगत आहेत आज सायंकाळी जे त्या संदर्भात वचन ऐकण्यासाठी उत्सुक आहेत त्या सर्वांना तू आपली कृपा दे आणि होऊ दे तुझं राज्य वाढेल तुझी मंडळी जडणघडण होऊन पुढे जाईल आणि शेवटपर्यंत तुझ्या पुत्राच्या आगमनाच्या दिवसापर्यंत ती टिकेल व पुढे जात असताना तुझं गौरव करेल असा आशीर्वाद पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना दे आम्ही युद्धग्रस्त जगाची पुन्हा एकदा आठवण करतो तुझा हात त्या पर त्या प्रांतांवर त्या देशांवर असू दे पुन्हा एकदा आजच्या सायंकाळी या सर्व गोष्टींसह आपल्या स्वतःचा आम्ही समर्पण तुला करतो आम्हाला तू सहाय्य कर आम्ही विशेषतः बिशप आर ज्योनाथान सिंग हे जे दिल्लीच्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलेले आहेत त्यांना आरोग्य द्यावं अशी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांच्यावर तुझी दया त्यांच्या पत्नीवर तुझी दया असावी प्रभू तू त्यांना तू सहाय्य कर आम्ही तुझी स्तुती करतो तू आमची प्रार्थना ऐकलीस ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही आज सायंकाळी पवित्र वचनाच्या <coughs> मननासाठी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी पास्टर राजीव मार्गे यांचं स्वागत करतो व पुढील वेळ पवित्र वचनाच्या मनन चिंतनासाठी त्यांच्या हाती देतो आज सायंकाळी पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो या दुःखसन आणि उपासाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये आहात आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या महान कृपेच्या द्वारे विश्वासामध्ये आपण स्थिर आहात कारण तो जिवंत आहे आणि तो आम्हावर अतिशय महान प्रीती करत आहे त्याचं सामर्थ्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून मंडळी या नात्याने आम्ही त्याच्या येण्याची वाट पाहत असताना आम्ही सदैव त्याचं अनुकरण करणारे असावे त्याच्या पवित्र वचनाकडे सामर्थ्यशाली असावे ही त्याची महान इच्छा आहे आणि म्हणून आज पुन्हा एका वचनाकडे जात असताना मी प्रभूला धन्यवाद देतो आणि त्याचं गौरव करतो यावेळेस आम्ही देवाचं पवित्र वचन लुकाच्या शुवर्तमानामधून वाचत आहो लुकृत शुवर्तमान याचा चौदा वाध्याय आणि पंचवीसपासून तर एकतीस वचनापर्यंत मी आपणासाठी वाचतो त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतके इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपास करून म्हणतील हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु याला तो पुर पुरा करता आला नाही अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जोवीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांशी जाता येईल काय आपण प्रार्थना करू प्रिय येशो आजचं हे पवित्र वचन मनन चिंतन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर आम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये चालत असताना विशेष तू आम्हाला सहाय्य कर उपासामध्ये जे प्रियजण आहे दुःखसनाच्या आठवड्याची आठवड्याचे जे वाटी कर वाटेकडी आहे त्या सर्वांना तू सहाय्य कर आणि तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी जे आमंत्रण तू दिलेलं आहे त्यासाठी तू तयार कर आज सायंकाळी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो प्रभेशीच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक आज पुन्हा आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ कारण तो महान आणि जिवंत प्रभू आहेस देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे त्याने आमच्यावर महान प्रीती केलेली आहे आणि म्हणून हे दुःख सहन आणि उपासाचा दृष्टिकोन आमचा महत्त्वाचा उद्देश आम्ही प्रभूकडे सांगत असताना तो प्रभू आम्हाला विशेष सहाय्य करत आहे आमचं अशक्तपणामध्ये तो सामर्थ्य देणारा महान प्रभु आहे कारण उत्पत्तीच्या प्रारंभापासून त्यांनी आमची निवड केलेली आहे प्रभू ख्रिस्तामध्ये आणि आम्हाला पवित्र आत्मा तो काही वारी देऊन पुन्हा एकदा या विश्वासाच्या जीवनामध्ये स्थिर उभं केलेलं आहे आणि म्हणून आजच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस खरा शिष्य कोण ह्या विषयाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमच्या अंतकरणाला नक्कीच कळेल की मी प्रभू ख्रिस्ताच्या मागे ह्या दिवसामध्ये जात आहे परंतु मी खरा शिष्य आहे किंवा नाही आज संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये त्याला हाक मारतो त्यावेळेस त्याचा वधस्तंभ माझ्या खांद्यावर आहे किंवा नाही हा आठवडा येरुशिलेमेचा शेवटचा आठवडा होता देवाच्या वचनामध्ये नमूद केलेला आहे आणि आता प्रभू श्री ख्रिस्त त्या कॅल्वरीच्या टेकडीकडे आपली वाट चाल करीत होता त्याचा पिता त्याला सहाय्य करत होता त्याला सामर्थ्य देत होता आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताविषयी ज्यावेळेस आम्ही वाचतो तर तो गावोगावी फिरून देवाच्या राज्याची सुवार्थ सांगत होता सुवार्ता ही त्याचं आशय होतं सुवार्ता त्याच्या केंद्रस्थानी होती देवाच्या राज्याची सुवार्ता म्हणजे पापांची क्षमा आणि तारण आणि सार्वकालिक जीवन आज आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याची इच्छा होती की शिष्यांनी मला अगदी जवळून ओळखावं शिष्यांनी मला अगदी जवळून ओळखावं आणि म्हणून त्यांनी पेत्राला विचारलं की पेत्रा मला कोण म्हणून म्हणतात फिलिपाच्या कैसर या भागात आणि पुष्कळ लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले की कोण त्याला योहान बाप्तिस्मा करणारा म्हणत होते कोण इलिया म्हणत होते आणि कोण त्याला संदेष्टा म्हणत होते आपली ओळख व्हावी आपल्या शिष्यांबरोबर त्यांनी खरं शिष्यत्व पत्करावं देवाच्या महान प्रगटीकरणामध्ये दे। त्यांचा सहभाग असावा ही इच्छा येशूची होती परंतु आम्हाला पाहायला मिळतं की कोणीही त्याला ओळखलं नाही परंतु पेत्र ज्यावेळेस पेत्राकडे त्यांनी पाहिलं त्यावेळेस पेत्र म्हणाला की तू देवाचा पुत्र आहेस तू ख्रिस्त आहे तू ख्रिस्त आहे पेत्राच्या जीवनामध्ये हे आत्मिक कार्य महान आत्मिक कार्य जे देवाच्या राज्याची घोषणा करण्याकरिता जी तयारी लागत होती ती पेत्राच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते आज संध्याकाळी आम्ही या सहन आणि प्रार्थनेच्या वेळेमध्ये असताना येशू हाच प्रश्न विचारत आहे की तुम्ही मला ओळखलं आहे किंवा नाही तुम्ही मला ओळखलं आहे किंवा नाही जर तो देवाचा पुत्र आहे तर धन्य आशा त्या पुनरुत्थानाकडे त्या सार्वकालिक जीवनाकडे त्या समेटाच्या महान कार्याकडे येशू आम्हाला सोपविण्याचं काम तो करणार आहे ही धन्य आशा आणि म्हणून पेत्राच्या जीवनाची तयारी झालेली असताना जवळजवळ येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केली पेत्रासाठी यासाठी की त्यांनी विश्वासाच्या जीवनापासून परावृत्त होऊ नये त्यांनी निघून जाऊ नये म्हणून पेत्रासाठी त्याने येशूने आपल्या पित्याकडे विनंती केली पेत्र मजबूत झाला परंतु अजून पेत्राच्या जीवनात एक महान कसोटी आली ती म्हणजे वधस्तंभ उचलण्याची संधी वधस्तंभ उचलण्याची वेळ देवाच्या गौरवाची संधी सेवेची संधी आणि म्हणून ज्या याचकाच्या दासीने त्याला पाहिलं होतं त्या याचकाच्या दासीला दासीने त्याच्याबद्दल साक्ष दिली की हा देखील येशूबरोबर होता आणि येशूने त्याला अगोदरच सांगून दिलं होतं की कोंबडा आरवण्यापूर्वी पेत्रा तुम्हाला तीनदा नाकारशील कोंबडावरवण्यापूर्वी पेत्रा तुम्हाला तीनदा नाकारशील आधुनिक कसोटी संघर्ष आध्यात्मिक जीवनाचं मधील संघर्ष पेत्राला द्यावा लागला आणि पहा येशूला ज्यावेळेस धरून देण्यात आलं त्यावेळेस पेत्राने येशूला नाकारलं आणि कोंबडा हरवला पेत्राला आठवलं की माझ्या खांद्यावर वधस्तंभ आहे किंवा नाही मी येशूवर प्रेम करतो किंवा नाही मी येशू साठी जीव देण्यास तयार होतो परंतु आज अशी घटका माझ्या जीवनावर आलेली आहे की मी येशूला आज नाकारलेला आहे येशूला ज्यावेळेस वधस्तंभावर खेळण्यात आलं त्यावेळेस पेत्यांनी आपल्या जीवनामध्ये पश्चाताप केला पश्चाताप केला तो रडला आणि पहा ज्या वधस्तंभाला तो विसरला होता ज्या विश्वासाच्या जीवनाकडे तो वाटचाल करीत होता तो पुन्हा माघारी फिरला खरं शिष्यत्व आपलं वर्तन आपलं जीवन आणि आपलं सर्वस्व प्रभूला अर्पण करण्यास सामर्थ्यवान असतं ते येशू बरोबर आहे आणि पहा ते येशू संती आहे जसं त्याने गच्छमेन बागेमध्ये त्याचे पित्याची इच्छा पूर्ण केली तशी तो आता शिष्यांची इच्छा पूर्ण करावी ही त्याची इच्छा होती आणि म्हणून पाहायला मी आम्हाला की खरं शिष्यत्व आणि किंमत मोजणे या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पेत्र पश्चतापी झाला आणि तो पुन्हा पुन्हा फिरला देवाने त्याला सहाय्य केलं येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केलेली होती आणि म्हणून प्रियानो या दुःख सहन आणि संध्याकाळच्या उपासाच्या समयामध्ये आम्ही ज्यावेळेस एकमेकांसाठी देवाच्या प्रिय मंडळीसाठी देवाच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी सुवार्थेसाठी देवाच्या गौरवी कार्यासाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत तर देव आम्हाला त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे पवित्र द्वारे आत्मिकतेने भरत आहे प्रतिदिनी प्रतिदिनी आणि मग आम्हाला पाह आम्ही पाहतो की त्यावेळेस अशी त्याला म्हणाला की तुमचे अंतर अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून मजवर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून मजवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा कारण माझ्या पित्या पित्याच्या घरात राना राहण्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर तुम्हाला सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यात जातो जागा तयार झाली म्हणजे पुन्हा येऊन मी आपल्या जवळ घेईन प्रभू श्री ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की माझ्या शिष्यांनी माझ्या विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तीने माझ्या जवळ राहावे परंतु थोमाने त्याला विचारलं की आपण कुठे जाता आम्हाला तो मार्ग ठाऊक नाही आणि मग येशूने त्याला म्हटलं की थोमा तू इतक्या दिवस माझ्याबरोबर राहिला इतका काळ माझ्याबरोबर राहिला परंतु तू मला ओळखलं नाही काय जर तू मला ओळखलं असतं तर पित्यालाही ओळखलं असतं कारण पिता मज मध्ये राहतो आणि मी पित्यामध्ये राहतो आणि मग येशूने त्याला म्हटलं की मार्ग सत्य जीवन मीच आहे माझ्याद्वारे वाचून पित्याजवळ कोणीही जात नाही मार्ग सत्य जीवन मीच आहे माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याजवळ कोणालाही जाता येणार नाही आज तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून मजवर विश्वास ठेवा आणि देवावरही विश्वास ठेवा प्रियानो खरं शिष्यत्व आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की संसार प्रपंच या सर्व गोष्टी आम्हाला जगाकडे ओढत आहे परंतु यशिचं अभिवचन आहे की मी तुम्हाला सहाय्य करीन मला अनुसरण्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करीन आणि म्हणून आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये दे ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रभू आम्हाला सहाय्य करतो कारण वधस्तंभ हे मरणाचं चिन्ह होतं दुःख छळ अपमान निंदा या सर्वांमधून येशूला जायचं होतं आणि म्हणून येशु म्हणतो की तो माझ्यासाठी अपराधी झाला तो माझ्यासाठी घायाळ झाला त्यांनी माझ्यासाठी यातना भोगिल्या आणि माझ्या पापांची क्षमा करून त्यांनी महान वधस्तंभावर रक्ताची किंमत मोजलेली आहे खंडणी रक्ताची भरलेली आहे आणि माझे सर्व पाप त्यांनी स्वच्छ केलेले आहे आता मी नवीन जीवनामध्ये द्वारे पापांची क्षमायाद्वारे तारणाच्या द्वारे तारणामध्ये चा मी चालत आहे आता माझा प्रवास त्या समेटाच्या कार्याकडे आहे पुनरुत्थानाच्या कार्याकडे आहे आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला पहिल्या पुनरुत्था पुनरुत्थानामध्ये भाग आहे तो धन्य आहे तो देवाचा पुत्र प्रभ श्री ख्रिस्त याच्याबरोबर या, या पृथ्वीवर एक हजार वर्ष राज्य करेल प्रियानो येशने आमची किंमत त्याची रक्ताचं खंडणी भरून मोजलेली आहे या उपासाच्या दिवसामध्ये देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे स्पर्श करत आहे यासाठी की त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत जे ध्येय आमच्या जीवनाचं आम्ही त्याला सादर केलेला आहे ते पूर्ण व्हावं कारण देव प्रीती आहे तो आमच्यावर महान प्रीती करतो देव करो या वचनावर आशीर्वाद देव या आज संध्याकाळी पुन्हा आम्ही प्रार्थना प्रार्थना करू आणि मग नंतर माननीय पाळक पुढे येतील माननीय रेवरेंट गार्डून पाळक पुढे येतील आणि मग शेवट शेवट आपण प्रिय प्रभु येशू आज आम्ही पुन्हा तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो आजचा हा दुःख सहनाचे दिवस उपासाचे दिवस तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तुझ्या आशीर्वादाने तू पित्या परमेश्वरा आमचं जीवन तू तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि गौरी देवापा तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही सदैव चालाव तुझ्या वचनामध्ये आम्ही सदैव राहावं ही तुझी इच्छा आहे म्हणून वधस्तंभ उचलत असताना प्रयत्न करत असताना आम्हाला प्रत्येकाला साय कर आम्हाला सत्याच्या जीवनामध्ये तू चालू प्रभू श्री ख्रिस्तामध्ये जे सत्य आहे आणि तोच सत्य आहे याच्यामध्ये तू चालू आज संध्याकाळी आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो प्रभू येशूच्या नावाने म्हणून तो म्हणंतो ऐक आम्ही आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया प्रार्थनेनंतर आजच्या सभेचे नियोजित वक्ते राजीव मार्गे हे आशीर्वाद देतील एक गीत गायन करू आणि उद्यासाठी सूचना असणार आहे उद्या, उद्या सकाळी साडेआठ ला आपल्या नियोजित रविवारच्या उपासनेला आपण सुरुवात करणार आहोत आपण चर्च मध्ये संपूर्ण मंडळी एकत्र जमूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू हे स्वर्गातील तुझे मानले राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाग राहा असतो आम्हा आणि जसे आम्ही आम्चिरु आमच्या ऋण्या सुरून सोडितो तसेच तो आमच्या ऋण्या आम्हा सोड आणि आम्हा सुरक्षित आणू तर आम्हा सर्व वाटापासून सोडील कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहे आणि आता आपल्या महान चालणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा देवबापाची आघात प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोळ संगती जे या दुःख सहन आणि उपासाच्या दिवसामध्ये जे प्रार्थनेमध्ये आहे त्या सर्व प्रियजनांबरोबर देवाची पवित्र मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा